डायरी खरेदीसाठी बाजारात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी. जून महिना संपत आला मात्र तापमान कमी होत नव्हते, पाऊस नव्हता. यामुळे यंदा सर्व गृहिणी बाजारात कैरींची आतुरतेने वाट पाहत होत्या. अखेर प्रतीक्षा संपली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने मात्र गारवा दिला व गृहिणी आनंदित झाल्या आणि चटकदार लोणच घेण्यासाठी महिलांची लगबग दिसून आली. आजपासून बाजारात लोणच्याच्या कैरी विक्रीसाठी आलेल्या आहेत. नागरिकांनी लोणचे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कैरी खरेदी सुरू केली आहे. धुळ्यात या कैरी बाजारात 60 ते 70 रुपये किलो भावाने सध्या विकल्या जात आहेत. धुळे येथे मंगळवारचा बाजार असल्याने बाजारात कैरी खरेदी करताना महिलांची मोठी गर्दी झाली होती. मराठवाड्यातील कैरींना तसेच गावरान कैरांना येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साधारण 60 ते 70 रुपये किलो दराने या कैरींची विक्री केली जात आहे. कैरी फोडून देणारे किलो मागे 20 रुपये घेत आहे. गेल्या वर्षी देखील 20 रुपये किलो दराने कैरी फोडून दिली जात होती. यंदा त्यात भाववाढ झाली नाही, तरी देखील महिला वर्गाचा कैरी खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत आहे. लोणच्या करता लागणारा मसाला विक्रेत्यांनी सुद्धा स्पेशल मसाले विक्रीस ठेवले आहे, तर चीनी मातीच्या बरण्या सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.